मुळात बँक कशी दोषी आहे ते मला सांगतो. बँकेने समजून नोंदून यांना पत्र पाठवलं, त्यात तारीख लिहिली, प्रभात 31/3/18 पर्यंत मी कर्ज भरा. तो माणूस 27 तारखेला बँकेमध्ये 15,000 रुपये टाक, तिथून ते 1.5-2 महिने तुमच्या अकाउंटला राहते. या पत्राचं महत्व काय आहे? नाही, जर का तुम्ही हे पाठवलं होतं, मग हे जर पाठवलं होतं आणि त्याला भरले होते, तर त्याच वेळेस त्याचं वन टाइम सेटलमेंट. मग माझं असं म्हणणं आहे, वन टाइम सेटलमेंट साठी वाद करायला लागते. तुम्हाला जर माहिती आहे की हे वन टाइम सेटलमेंट आहे तर घेऊन घ्यायचे, आणि जेव्हा येईल ते तिथून यादी मॅच करायचं, त्याला कर्ज देऊन टाका. लक्षात घ्या, हे किती शेतकऱ्यांवर अन्याय. तो बिचारा माणूस 50,000 इकडून तिकडून गोळा करून पोटाने चिमटे लावून, ऐकून घ्या, पोटाने चिमटे लावून तो तुम्हाला पैसे देईल. बरं आहे, म्हणजे तुमच्याकडे त्याने 1.5 महिन्यात ठेवायचं. बरं आहे, त्याच्यावर व्याजही भेटत नाही फार. बरोबर आहे, ऐकून घ्या, ते तर कर्ज अकाउंटले पडले ना, त्याने तर काही भेटणार नाहीये. सेव्हिंगले पडले तर 3-4% भेटले असते. ठीक आहे, चला सेव्हिंगला ऐकून घ्या. माझं हे म्हणणं आहे की वन टाइम सेटलमेंटचे तुकड्या तुकड्यात विचार करा असं कोणता काही जीआर आहे? एक मिनिट थांबा, हा तुकड्या तुकड्यात विचार करा असा जीआर आहे का? वन टाइम सेटलमेंटवर ऐकून घ्या एक मिनिट. 1.5 लाखाची कर्जमाफी घाली, मी 2 लाख रुपये घेतले, वरचे 50,000 रुपये मध्ये भरायचे मी आणून टाकले. आपली चुपचाप त्याच्यामध्ये वळती करून द्यायचे, 1.5 लाखाची वाट पाहायची. 1.5 लाख आल्यावर त्याला इलिजिबल करायचं, ही पद्धत आहे. मग का नाही याच्या बाबतीत का नाही राहिली? मग पुन्हा बोलताय एक मिनिट. हो दादा, मी मराठीत बोलून राहिलो, इंग्लिश मध्ये नाही. वन टाइम सेटलमेंटचा काय अर्थ आहे? कर्ज ऐकून घ्या, कर्जमाफी 1.5 लाखाची केली. बरोबर आहे, 1.5 लाखाची केली, मी 2 लाख उचलले. 2 लाख उचलले मी, वरचे 50,000 रुपये इन टाइम तुमच्या पत्रानुसार भरून ठेवून दिले. तुम्ही ते तुमच्या अकाउंटला घेऊन गेले, विषय संपला. 1.5 लाखाचं जे नाव येते, पत्र येते, काही रक्कम येते, त्यांची वाट पाहायची. आल्याबरोबर आधीचे मिळालेले 50,000 वन टाइमचे, आलेले 1.5 लाख सगळे जमा झाले, यांना नवीन फ्रेश कर्जासाठी एलिजिबल झाले. ही पद्धत आहे, तुम्ही म्हणता त्याला वापस करा. मी तर तुम्ही बँकेच्या काही आता काही त्याच्यावर उपकार करून नाही राहिले. तुम्ही दोषी आहे, कारण की त्या माणसानं तुम्ही दिलेल्या मुदतीच्या आत 1 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी दोन, आणि मग आता दोन्ही वर्ष तुम्हाला कर्ज नाही भेटलं. मला कळून कोणते पैसे नाही आले त्यांचे, म्हणजे आता यावर्षी कर्ज मागे. बँक दोषी आहे, एक मिनिट एक मिनिट, बँक ऐकून घ्या, बँक दोषी आहे. त्यांनी तुम्ही, हो दादा, तुम्ही दिलेल्या मुदतीचे आत त्यांनी पैसे दिले, असं काही जीआर आहे का? गव्हर्नमेंटचे 1.5 लाख आल्यावर यायचे 50,000 कापा, आणि त्यांना तर सज्जनपणानं तुम्हाला पैसे आणून दिले. तुम्ही तर पटकन वळते करून टाकायला पाहिजे, 1.5 लाखाची वाट पाहिली पाहिजे. आणि मग हे 1.5 लाख ते 2018 मध्ये फायदा मिळायला पाहिजे होता. भैया समज रे की नाही, उसको तो 2018 मध्ये कर्ज मिळणार चाहिए था, तो 2020 में भी नहीं मिला. ये क्या बात है यार, बहुत बेहुदा बात है. एक मिनट, ग्रीन, रेड और ऑरेंज तीन तरह के लिस्ट है उसमें, छत्रपति में मैं ही देख रहा था. तो ग्रीन, ऑरेंज और रेड तीन तरह के लिस्ट है. तीन तरह के लिस्ट में 50,000 भरा कि नहीं, इन्होंने 1.5 लाख के लिए क्लेम किया. वो जो क्लेम जो ऑरेंज लिस्ट का था, वो ग्रीन लिस्ट में आया. ऐकून घ्या ना, हे उदाहरण देऊन राहिले. ज्याचं ऐकून घ्या, ज्याचं विहिरीचंही कर्ज थकीत, पिकाचंही थकीत, त्याचं सगळं माफ करून त्याला नवीन लोन देणं, 2 लाख हा माणूस पैसे भरून ऐकून घ्या. या गोष्टीचं तुमच्याकडे काय उत्तर आहे? दोन्ही ऐकून घ्या ना, काय आरोप लागतात आणि तुम्हाला सहन करावं लागतं, त्याचं कारण सांगतो. बरोबर आहे, केस सारखी आहे. एका माणसाकडे आजही विहिरीचं कर्ज थकीत आहे, त्याच माणसाकडे मागच्या वर्षीचं पीक कर्जही थकीत आहे. बरोबर आहे, त्या माणसाला नवीन कर्ज दिल्या जाते. हा, आणि तशाच कंडिशन आहे, त्याच अटी आहेत, त्याच्यावर यांचं नाकारल्या जाते. लोक दलाल म्हणणार नाही तर म्हणतील काय? काय म्हणतील सांगा तुम्ही. आता तुम्ही आहे का नाही हा नंतरचा भाग आहे. लोक तर आरोप लावतील, आणि लोकांच्या आरोपामध्ये दम आहे.